नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर नामदेव थिगळे राहणार राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे यांच्यावर पिस्तूल रोखून हवेत गोळीबार झाल्याची घटना राजगुरुनगर सातकर स्थळ तालुका खेड येथे शनिवारी दिनांक 21 जानेवारी 2023 रोजी रात्री 7:45 सुमारास घडली। घराशेजारीच राहणाऱ्या मिलिंद विठ्ठल जगदाळे याने गोळीबार केला। तसेच गोळीबारानंतर त्याचा भाऊ मयूर विठ्ठल जगदाळे याने समीर यांना घरात जाऊन मारहाण केली। दोघांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी मयूर जगदाळे याला अटक केली असून मिलिंद जगदाळे फरार आहे। मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे हे घरात असताना त्यांना शेजारी राहणाऱ्या मिलिंद यांनी बाहेर बोलावून घेतले। पूर्वी खून झालेल्या पप्पू वाडेकर यांच्या स्मरणार्थ भरवलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी पैसे का दिले अशी विचारणा केली। त्यांना पैसे देतो मग मला पण गाडी दुरुस्तीसाठी पैसे दे असे म्हणत 35,000 रुपयांची खंडणी मागितली। हे करताना मिलिंद याने सुरुवातीला जवळ आणलेला पिस्तूल काढून समीर यांच्या डोक्यावर पिस्तूल लावून दहशत निर्माण केली। डोक्यावर लावलेल्या पिस्तुलातून गोळी झाडली गेली नाही। त्यानंतर ट्रिगर मागे पुढे करून मिलिंद याने सुरुवातीला हवेत गोळीबार केला व पुन्हा समीर याच्या छातीवर पिस्तूल रोखून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। थिगळे यांच्या कुटुंबियांच्या समोरच हा थरारक प्रकार घडलाय। यातील आरोपी जगदाळे याची आई घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मिलिंद जगदाळे यास बाजूला केले। त्यानंतर मिलिंद जगदाळे याचा भाऊ मयूर जगदाळे याने समीर थिगळे यांना घरात जाऊन जबर मारहाण केली। समीर थिगळे यांनी खेड पोलिसांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या समवेत समीर थिगळे यांनी खेड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली। या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। यातील जगदाळे या आरोपीविरुद्ध यापूर्वीही खेड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे। खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। इलेक्ट्रिक डेपीतील तांब्याच्या तारा आणि ऑइलची चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला गजाआड करून 8 गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरी केलेल्या तांब्याच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 दुचाकी असा एकूण 2,38,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी संगम मोलई राजभर वय वर्ष 19, मोहित तेज बहादूर सिंह वय वर्ष 29, आकाश अखिलेश चोबे वय वर्ष 19, इबादत तुल्ला शेख वय वर्ष 19, सर्व राहणार उत्तर प्रदेश, सध्या राहणार भोसरी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। तर त्यांचे इतर 2 साथीदार फरार असून आळंदी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। आळंदी येथील सिद्ध बेटामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पर्णकुटीच्या मागील बाजूस काही अंतरावरच ठिकठिकाणी बाबळीचे लहान मोठे वृक्ष दिसून येतात। त्यापैकी काही बाबळीच्या झाडांची अवैधपणे कत्तल करण्यात आली आहे। खेड तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा यंदा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे। खेड तालुक्यातील चासकमान धरणात 80.81% पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षी 21 जानेवारी रोजी हाच पाणीसाठा 95.72% होता, म्हणजे चालू वर्षी तो तब्बल 16% कमी आहे। खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात 82.68% पाणीसाठा आहे। मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा स्थिर आहे। भामा आसखेड धरणातील पाणीसाठा खेड, शिरोड, दौंड आणि हवेली या 4 तालुक्यांना शेतीसह पाणी योजना आणि पुणे महापालिकेच्या पूर्व भागाला होत आहे। खेडच्या पश्चिम भागात करंज विहिरे भामा नदीवर भामा आसखेड धरण प्रकल्प 8.14 TMC पाणीसाठा क्षमतेचा आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा चासकमानमधील पाणीसाठा कमी आहे। एका गॅस सिलेंडरमधून दुसऱ्या गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकपणे गॅस काढून चोरी करणाऱ्या 3 जणांना चाकण पोलिसांनी अटक केली। ही कारवाई मध्यरात्री तुकाईनगर काळूस येथे करण्यात आली। तुकाराम लक्ष्मण आढाव वय वर्ष 40 राहणार भोसे तालुका खेड, मंथन सुभाष चिंते वय वर्ष 24 राहणार रासे तालुका खेड, जयसिंग परशुराम गादेकर वय वर्ष 49 राहणार भोसे तालुका खेड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींनी घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडर मधून बेकायदेशीरपणे रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला। याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी छापा मारून कारवाई करत 3 जणांना अटक केली। या प्रकरणाचा चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत। दहशतवादी हल्ला प्रसंगी करावयाच्या कारवाईच्या अनुषंगाने माऊली मंदिरात व तेथील परिसरात सायंकाळी रंगीत तालीम करण्यात आली। या रंगीत तालीम मध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, नजीकच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार, पिंपरी चिंचवड मधील दंगल नियंत्रक पथक BDDS, अग्निशमन दल सहभागी होते।
भाजपची रणनीती यशस्वी होताना दिसत असून अनेक कट्टर शिवसैनिक सत्तेच्या मागे धावत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात सामील होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खेड तालुक्यातील अनेक मंडळे माजी खासदार आढळराव यांच्या संपर्कात येऊन वेगळी वाट धरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर लोकसभा मतदारसंघातील 500 अधिकारी व शिवसैनिक यांचा प्रवेश ठाणे येथे पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कमकुवत करण्याचे प्रयत्न बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अचूकपणे होताना दिसत आहे. खेड तालुक्यातील कट्टर म्हणवणाऱ्या अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. शिवसेनेचे माजी खेड तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर आणि चाकण मधील युवा कार्यकर्ते अक्षय जाधव यांनी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. रविवारी 22 जानेवारी रोजी वाशिरे वाडा आणि धर्मरायाची मांजरेवाडी येथे कुलदैव धर्मनाथाच्या यात्रेनिमित्त म्हणजेच धर्मरायाच्या विजयनिमित्ताने मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. गुळ भाकरीचा काला नैवेद्य म्हणून देण्याची या यात्रांमध्ये प्रथा आहे. यात्रेनिमित्त या गावांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. पुणे जिल्ह्यात ज्या गावांमध्ये सध्या मोबाईलचे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही अशा गावांमध्ये केंद्र शासनाच्या 4G सॅच्युरायझेशन अप उपक्रमाअंतर्गत मोबाईल इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील 51 गावांचा यात समावेश आहे. खेड तालुक्यातील टिफनवडी कासारी गडद वाघू आडगाव भलवडी आढे विरहाम वेताळे तोरणे वांद्रे खरपोड जयद्वाडी भीमाशंकर भोरगिरी आदी गावांचा यामध्ये समावेश आहे. खेड तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर चिंचांच्या झाडाला चिंचा लगडलेल्या असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चाकणमधील दावडमाळा भागात चिंचेची झाडे अशी चिंचांनी लगडलेली दिसून येत आहे. खेड तालुकाभर बिबट्याचा हैदोस सुरू आहे. बिबट्या आणि मानव संघर्ष तीव्र होऊ लागला आहे. खेड तालुक्यात भिवेगाव येथे बिबट्याने वृद्धास ठार केल्याने जाग आलेल्या वन विभागाने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना सतर्क करण्यासाठी वन विभागाने जाहीर आवाहन करणारे असे पत्रक काढले आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC यांनी घेतलेल्या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन व ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग परीक्षेत चाकण येथील कुमारी रेवती प्रशांत बागडे या विद्यार्थिनीचा राज्यात मुलींमध्ये पहिला व एकंदरीत मुला मुलींमध्ये दुसरा क्रमांक आला आहे. तिची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल चाकण येथील मार्केटमध्ये अडते शेतकरी विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने त्याचप्रमाणे भैरवनाथ उत्सव कमिटी चाकण यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा आयोजित केला की ह्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माणसाला पद मोठं करत नसतं, बाकीचे लोक जो त्याचा सत्कार सन्मान करतात तो मोठं करत असतो हे मला आत्ता कळालं. पद हे सगळ्यात महत्वाचं असतं पण नाही, लोकांचं मिळणारं प्रेम हे सगळ्यात महत्वाचं असतं ह्याची आज जाणीव होती आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मी लहानपणापासून या सगळ्या लोकांना बघती आहे. अगदी बाबांसोबत जेव्हा मार्केटमध्ये यायचं तेव्हा काहींना बघितलं होतं, काहींना त्याच्यानंतर फोटोजमध्ये इकडे तिकडे बघितलं. कधी वाटलं नव्हतं की हे लोक एक दिवस माझा सत्कार करतील. खूप मन भरून आलं आहे अगदी माझं. आणि मला नक्कीच ह्याची जाणीव आहे की ही सगळ्यांसाठीच आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे की आपल्यातलं कोणीतरी कुठेतरी मोठं होत आहे. ही बाकीच्यांनाही माझं अशी आशा आहे की बाकी मुलींना आपल्या तालुक्यातल्या ह्याने थोडी प्रेरणा मिळेल. बाकी जास्त काही सांगणार नाही, फक्त मला काकू म्हणत होत्या की सगळ्यांना सांग की इथून पुढे तुझं काय कार्यक्रमाचं आयोजन कसं असणार आहे. तर एक साधारण 4-5 महिन्यात बाकी सगळ्या प्रोसिजर्स कम्प्लीट होऊन माझं एक ट्रेनिंगचा पिरियड येईल. एक मला पण अजून नक्की माहिती नाही आहे पण एक वर्षभराचं ट्रेनिंग असतं, डायस ट्रेनिंग आणि अकॅडमी ट्रेनिंग असं मिळून अशी मला अंदाज आहे. तर त्या ट्रेनिंग नंतर माझी पहिली अपॉइंटमेंट येईल. ट्रेनिंगच्या आधीच अपॉइंटमेंट लेटर्स मला मिळून जातील. तुमचा सगळ्यांचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी प्रसन्न बागडे. माझी मुलगी कुमारी रेवती प्रसन्न बागडे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाने आली. अतिशय आनंदाची गोष्ट आहे आमच्या परिवारासाठी.
आमच्या परिवारात पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही अगदी भारावून गेलेलो आहोत. यानंतर येणाऱ्या काळात रेवतीताईंनी सर्वसामान्य गरीब लोकांपर्यंत न्यायाची व्याख्या ही पोहोचावी अशी मी तिला शुभेच्छा देतो परिवाराच्या वतीने. आणि आपल्या रेवतीताई प्रशांत बागडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा ज्या ज्या परीक्षा दिली त्या परीक्षामध्ये इथे महाराष्ट्रामध्ये दोन नंबरचं त्या दोन नंबरला आलेले आहेत आणि मुलीमध्ये एक नंबरला आलेले आहे. त्या चाकणचं भाग्य आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या या मुलीने अतिशय कष्टमय जीवन कष्ट करून त्याचप्रमाणे आपली परिस्थिती प्रतिकूल नसताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे यश संपादन केलेले आहे आणि त्यांना आपण आता यापुढे न्यायाधीश म्हणून न्यायालयामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे त्यांचा आपण प्रथमतः सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. हे जर पाहिलं तर आज न्यायव्यवस्था न्याय प्रणाली हे एक वादाच्या भावऱ्यामध्ये रामशे. त्याच्यामुळं न्यायाधीशाची भूमिका काय असते, त्यांची जबाबदारी काय असते ही त्यांना स्वतःलाही माहिती असणार आहे. तिथं तुमच्याजवळ जे म्हणजे केसेस येणार आहे त्या लोकांच्या वतीने सुद्धा आगाऊ असे तुम्हाला शुभेच्छा देतो की आपण न्याय देत असताना त्या न्यायाला योग्य असं प्राधान्य द्यावं. कारण संधी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत त्या पद्धतीने निश्चितच ही एक छोट म्हटलं तरी वटवृक्ष होऊन झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे चाकणमधून तू राज्यात मुलींमध्ये पहिले आले आणि सगळ्यात लहान आहे म्हणजे एक विशेष म्हणजे वयाने सगळ्यात लहान अशी उमेदवार आहे की जिने दुसऱ्या नंबरवर पास झाली जनरलमध्ये 99 साल. मी त्या दिवशी बघत होतो तो रिझल्ट सगळा. त्याच्यात मी गोरक्षलाही म्हणलं अरे बाबा जे सगळ्यात लहान म्हणलं हा चाक्यांची जे म्हणला पण एवढी परिचित नव्हती. पण तू तुझ्या गुणाने किंवा तुझ्या कर्तृत्वाने तुझं एक नाव केलं जे की कधी आता म्हणजे कायम सगळ्यांना एक प्रोत्साहनपर नाव आहे तुझं की बाबा हे असं चाकणमधून एखाद्या मुलीने हे केलेलं आहे मोठी परीक्षा आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढे जसं आमचे जमीर भाई म्हणले सुप्रीम कोर्टापर्यंत तुझी जी विद्वत्ता आहे तू नक्कीच सुप्रीम कोर्टापर्यंतही जाशील. आमचे जे चंद्रचूड खेड तालुक्याचे वायसी चंद्रचूड असतील आत्ता धनंजय चंद्रचूड साहेब आहेत तर त्यांच्यासारखे तू नाव महिलांमध्ये एक करशील ही आशा आहे. नंतर सगळे डिग्निटी यांचंही मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. तसेच आपल्या चाकण नगरीचे पुणे पत्रकार यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा चांगले हवामान आणि जास्त पेरणी लक्षात घेता गव्हाच्या उत्पादनात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. हिवाळ्यातील मुख्य रब्बी पीक गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. गेल्या हंगामात गव्हाच्या किमती आभाळाला भिडल्या होत्या त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी गव्हाचा पेरा मोठ्या प्रमाणावर वाढवला आहे. शेतकऱ्यांनी जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांची लागवड केली. तसेच यंदा हवामान गव्हाला पोषक राहिलं त्यामुळे यंदा गव्हाचं बंपर उत्पादन होईल असा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. यावर्षी आम्ही शेतामध्ये गहू लावलेला आहे आणि दर वर्षापेक्षा या वर्षी गव्हाचं उत्पन्न जास्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण की यावर्षी गव्हाला पोषक असं वातावरण असल्यामुळे गव्हाचं पीक अतिशय जोमामध्ये आहे त्यामुळे आम्हाला मोठं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणे होईल अशी परिस्थिती दिसत आहे. अशी हवामान बदलल्यामुळं शेतकऱ्यांची जी गहू झालं हरभरा झाला ज्वारी झाले जोमात असं पीक आलेलं आहे आणि ज्यांनी हरभरा गहू ज्वारी पेरली त्यांना उत्पन्न भरघोस होणार आहे. चाकणमध्ये एका खासगी अकॅडमीच्या माध्यमातून डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. या डान्स शो मध्ये विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चाकण येथे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयुष्यमान भारत योजना लाभार्थी नोंदणी व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते नितीन गोरे यांनी दिली. चित्रकला स्पर्धेला राजगुरुनगर येथील केंद्रावर मोठा प्रतिसाद मिळाला. खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात 934 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.